महाराष्ट्र में हो रही भारी बारिश पर अपनी प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि सरकार को जनता का कुछ लेना देना नहीं है, विकास के नाम पर सरकार ये कर रही है। महाराष्ट्राच्या अनेक भागात पुणे असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, भंडारा, गोंदिया, गडचिरोली असेल, इवन नागपूरमध्ये, या नागपूरमध्येही दोन दिवसापर्यंत, आत्ता दोन दिवसाच्या पहिलेपर्यंत नाव चालत होत्या। म्हणजे नागपूरचा विकास सगळ्या जगाने पाहिला कसा विकास होता। तर महाराष्ट्राचा जी काही नैसर्गिक व्यवस्था आहे ती संपवण्याचं काम विकासाच्या नावाने भाजप प्रणित सरकारने केलेलं आहे हे स्पष्ट झालेलं आहे। लोक मरत की वाचत त्याच्याशी लेणं देणं नाही। अजूनही पुण्यामध्ये लोकांना एअर लिफ्टिंग करावं लागतं आहे, कोल्हापूरमध्ये तीच परिस्थिती आहे, सांगलीमध्ये तीच परिस्थिती आहे, भंडारा गोंदियामध्ये ज्या पद्धतीनं पिकाचं नुकसान झालेलं आहे, अजूनपर्यंत शेतकऱ्यांचा साधा सर्वेसुद्धा केलेला नाही, लोकांची घरं पडली मोठ्या प्रमाणात, त्याच्यावर लक्ष नाही। सरकारला जनतेचं घेणे देणं नाही असं हे महाराष्ट्रातलं सरकार आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता या नैसर्गिक आपत्तीला स्वतः भोगतात असं चित्र आहे।